नमस्कार विद्यार्थी मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रहो आज आपण स्वामी विवेकानंदांची जी जयंती आहे ती बारा जानेवारी हा युवक दिन म्हणून साजऱ्या केली जाते आणि आपण पाहतो आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये युवक दिन का साजरा केला जातो हा युवकांनाच ज्ञात नाही आणि मग जर युवकाला ज्ञात नसेल तर युवक दिन कशासाठी साजरा करतो आपल्याकडे कर व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणात साजरा होतो अलीकडे वाढदिवस तर गावोगाव साजरे व्हायला लागलेली आहेत पण ज्या व्यक्तींनी संपूर्ण जगामध्ये एक काळ असा होता की ज्या काळामध्ये जे भारतातली सगळी धर्म ही कालबाह्य झालेली आहेत आणि आता ख्रिश्चन धर्माशिवाय पर्याय नाही अशी मानसिकता संपूर्ण जगामध्ये झालेली असताना संपूर्ण भारताची झालेली असताना धर्म परिषदेमध्ये अठराशे त्र्याण्णवला स्वामी विवेकानंदांनी ज्या पद्धतीचं स्पीच दिलं आणि अमेरिकेतल्या लोकांना आपल्या धर्माची अनुयायी करून घेतलं वेदांत ज्या पद्धतीने जगामध्ये पोहोचवलं हे जर पाहिलं तर युवकांना एक युवक म्हणून ती प्रेरणा मिळाली पाहिजे स्वामी विवेकानंदाचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टचा आहे आणि त्यांचा मृत्यू चार जुलै एकोणीशे दोनचा आहे म्हणजे अवघ एकोणचाळीस वर्षाचं आयुष्य ह्या व्यक्तीला मिळालेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून भारत सरकार हा दिवस युवक दिन म्हणून साजरा करते आहे आणि आपण पाहतो आहोत की हे हा युवक दिन युवकांपर्यंत पोहोचलेला नाही आपण व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणात साजरा करतो आपण थर्टी uh, फर्स्ट मोठ्या प्रमाणात साजरा करतो हॅप्पी न्यू इयर मोठ्या प्रमाणात साजरा करतो पण ज्या व्यक्तीचा जीवन संदेश हा संपूर्ण जगाचं दुःख धारण कर करण्यासाठी प्रयत्न करत होता रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदाचे नरेंद्र दत्तांचे गुरु आहेत स्वामी विवेकानंदाचं नाव नरेंद्र दत्त त्यांचा कलकत्त्यामध्ये जन्म झालेला पण त्यांचा जो प्रवास आहे तो नास्तिक नरेंद्र ते स्वामी विवेकानंद अशा पद्धतीचा राहिलेला आहे म्हणजे स्वामी विवेकानंद असं म्हणतात तरुणांना की जो स्वतःशी प्रामाणिक नाही तो इतरांशी प्रामाणिक राहू शकत नाही जो इतरांशी समाजाशी प्रामाणिक राहू शकत नाही तो राष्ट्राशी सुद्धा राष्ट्राचं कर कल्याण करू शकत कर नाही आणि म्हणून प्रामाणिकता ही महत्वाची आहे आणि प्रामाणिक राहण्यासाठी प्रामाणिकता व्यक्तीमध्ये रुजण्यासाठी आपल्याला काय हवं आहे तर हा युवक दिन युवकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आपण पाहतोच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नाव देण्यात आलं पण पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचा सर्वे झाला त्यांना विचारलं की त्या हो कोण होत्या ज्ञात नाही जर स्वामी विवेकानंदाचा जन्मदिवस युवक दिन म्हणून साजरा होत असेल आणि तो आपल्यापर्यंत पोहोचलेला नसेल याच दिवशी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा सुद्धा जन्मदिन आहे सिंदखेड राजाला तो मोठ्या प्रमाणात साजरा होतो ज्या मातेने शिवरायांची निर्मिती केली तिला आपण राष्ट्रमाता म्हणतो हे तरुणांना जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तो राष्ट्र तो निर्माण तो होणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने या पुरुषांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये युवकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे पण पाहतो की व्हॉट्सअपवर काय चालू आहे तर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत स्वामी विवेकानंदांनी गांधींसारखं पूर्ण देश भ्रमण केलं त्यांनी संपूर्ण जगाचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला स्वामीजींनी विचारलं स्वामी विवेकानंदांनी विचार विचार रामकृष्ण परमहंसाला विचारलं की तुम्ही हे जे पिंडीवर पाय ठेवलेले आहात हे काय आहे यांनी स्वामी रामकृष्ण परमहंस त्याला सांगितलं की नरेंद्र तुम्ही माझे पाय उचलून अशा ठिकाणी ठेव ज्या ठिकाणी ईश्वर नाही आणि मग त्यांना कळालं शिवभावे जीवसेवा हे तत्व त्यांनी आयुष्याचं तत्व म्हणून स्वीकारलं हे तत्व काय आहे तर शिव कुठल्या तरी मूर्तीमध्ये कुठल्या तरी लिंगामध्ये नाही तर स्वामी विवेकानंदांनी देशभ्रमण केलं संपूर्ण भारत कलकत्ता ते कन्याकुमारी हा पूर्ण भारत त्यांनी पायी फिरून काढला दुःख निवारण संपूर्ण मानव जातीचं दुःख निवारण करता आलं पाहिजे कार्ल मार्सनी दास कॅपिटल लिहिला म्हणजे दारिद्र्याचं तत्वज्ञान मांडलं स्वामी विवेकानंदांनी दुःखाचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसाकडून जे शिकलं ते खऱ्या अर्थाने जगासमोर मांडलं आणि त्यांनी सांगितलं की वेदांत काय आहे वेदामध्ये काय आणि खऱ्या अर्थाने मानून सुधर्म काय आहे म्हणजे दुःख निवारण हे फक्त स्वकियांचं नाही देशातल्या लोकांचं नाही तर संपूर्ण जगातल्या मानवजातीचं दुःख कशा पद्धतीने हारता येईल हा विचार त्यांनी अंगीकारला आणि त्यांनी सांगितला की शिवभावे जीव सेवा म्हणजे शिवाची सेवा नुसतं मूर्तीपूजा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा नाही तर व्यक्तीचं दुःख निवारण आपल्याला करता आलं म्हणून त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केला आणि हे दूर करण्यासाठी जागतिक धर्म परिषदेला जात आलं पाहिजे आज सुद्धा आपण अमेरिकेला जाण्याचा विचार मनामध्ये आणत नाही स्वामी विवेकानंद अठराशे त्र्याण्णवला जागतिक परिषदेला जाण्यासाठी स्वामींनी धडपड केली अनेक संस्थानिकांना ते भेटले त्यांनी आपलं म्हणणं त्यांना पटून सांगितलं आणि त्यांना सांगितलं की ते जाणं किती आवश्यक आहे आणि त्यांनी त्यांना मिळालेल्या दोन मिनिटाचा उपयोग ज्या पद्धतीने केला ज्या शैलीने केला ते जगातल्या संपूर्ण युवकांना प्रेरणा देणारा आहे आणि म्हणून स्वामी विवेकानंदाचा जन्मदिन हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो आणि म्हणून विद्यार्थी मित्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपली महापुरुष जे आहेत त्यांचं चित्र पाहिल्याबरोबर आपल्याला चरित्र आठवलं पाहिजे त्यांच्या चित्रामधून आपल्याला चरित्र हो कळालं पाहिजे एवढं आपण त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण होणार नाहीतरी आपण तुतकी आपण जो धार्मिक धर्माचा अर्थ संकुचित घेतल्यामुळं धर्मतत्व न कळाल्यामुळं आपण ही जी धर्म आहेत हिंदू ख्रिश्चन बौद्ध जैन फारसी इस्लाम ह्या धर्मांना धर्म समजतो होतो आणि स्वामी विवेकानंद त्याच्या पुढे गेलेले होते आणि म्हणून ते सांगत होते वेदांतातून की संपूर्ण मानव धर्म हा कसा धर्म आहे निवारण कशा पद्धतीने करता आलं पाहिजे संपूर्ण मानव जातीचं कल्याण कशामध्ये आहे आणि मग आपण पाहतो की अमेरिकेमध्ये त्याने जे स्पीच दिला तो काळ लक्षात घ्या म्हणजे पारतंत्र्याचा काळ आहे संपूर्ण जगावर ब्रिटिशांचं राज्य आहे आणि त्या काळामध्ये सगळ्याच लोकांना असं वाटतंय की जे जे काही चांगलं ते तिकडून ते युरोपमधून आलं पाहिजे अशा काळामध्ये राष्ट्र वेदांतामध्ये उपनिषदामध्ये किती पुढे गेलेली आहे त्याची जाणीव स्वामींनी जी तिथं दिली आणि तेव्हापासून पाहतो तर आपण की जे मोठ्या प्रमाणात तिथलं धर्मांतर होत होतं ते थांबलेलं आहे लोकांना आपला धर्म कळाला खरा धर्म काय आहे आणि मग पुढं पाहतो का दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली आणि संपूर्ण देशभर हे जी यात्रा चालवली स्वामी विवेकानंदांनी खऱ्या अर्थाने त्याच्यावरची धूळ बाजूला केली आणि त्याची चकाकी जगाला दाखवून दिली अमेरिकेमधलं त्या व्यासपीठावर प्रसिद्ध आहे की अमेरिकेतल्या सगळ्या लोकांना त्यांनी ब्रदर्स अँड सिस्टर्स असं जे वाक्य उच्चारलं आणि आपण पाहतो की दोन मिनिटाचा वेळ मिळालेला माणूस कशा पद्धतीने तिथल्या लोकांची मनं आहे मनावर राज्य करतो आहे हा तो स्वामी विवेकानंद आहे आणि मग ते कशा पद्धतीने अमेरिकेला गेले आयुष्य लक्षात घ्या एकोणचाळीस वर्षाचा आहे बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टचा जन्म आहे आणि चार जुलै एकोणीशे दोनचा मृत्यू आहे एवढ्या कमी आयुष्यामध्ये एवढं साध्य करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करावे लागतात कष्टाविना काहीही मिळत नाही हे स्वामीजींनी जाणलेलं होतं आणि हे दुःख निवारण माणसाचं कशा पद्धतीने करता येईल माणूस स्वतःशी प्रामाणिक राहायला पाहिजे त्याला स्वच्छ ओळख झाली पाहिजे मी काय आहे मी काय करू शकतो आणि आपण पाहतो की संपूर्ण जगातलं दुःख निवारणासाठी निघालेला स्वामी विवेकानंद हा जगाचं प्रेरणास्थान ठरतो आहे एक युवक आहे आणि हा जगाच्या व्यासपीठावर हे सगळं सांगतो आहे की संपूर्ण मानवजात आपला पुढं नेता येते आणि आज आपण पाहतो की ध्रोराठी काल व्हिडिओ केला तो पहा की सिंगापूर एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत असलेला आज आशिया खंडातलं पहिल्या पाच मधलं राष्ट्र झालं आशियान नावाची संघटना त्यांनी स्थापन केली आणि ज्या पद्धतीने आर्थिक विकास केला के हा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि हेच करण्यास साध्य घेऊन स्वामी विवेकानंद शिवभावे जीवसेवा हे तत्व घेऊन आयुष्यभर जगले आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण स्वामी विवेकानंदाचा हा युवक दिन हा युवकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत युवकांनी या दिवशी संकल्प केला पाहिजे की आम्हाला काय करायचं आहे आम्हाला काय म्हणायचं आहे नुसते परीक्षा एका परीक्षा नाही तर त्या परीक्षातून आम्हाला काय साध्य आहे जीवन आम्हाला समजलेलं आहे का विद्येविना विनय शोभते असं म्हणतो आणि ते कुठं आहे विद्या विनय शोभते ती विनय आपल्यामध्ये दिसते आहे का आणि स्वामी प्रत्येक गोष्ट आपल्या विवेकाच्या कसोटीवर घासून पाहत होते आणि मगच ते स्वीकारत होते आणि मग अशा पद्धतीचं स्वामीचं स्मारक हिंदी महासागरामध्ये कन्याकुमारीला जे स्मारक आहे ते जर आपण पाहिलं त्याचं दर्शन मी परवा बेळगावला गेलो होतो तिथं मी रामकृष्ण परमहंसांचं तिथं स्मारक आहे त्या स्मारकाला भेट दिली तिथं त्यांच्या नुसत्या फोटो जरी पाहिला तर आपल्यामध्ये फरक पडतो एवढं ते रामकृष्ण परमहंसांचं चरित्र आणि चारित्र ते त्यांची चरित्र पुस्तक आपण बघलीतली त्यांचं आश्रम बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे काय आहे स्वच्छ जीवन कशा पद्धतीने असतं माणूस कशा पद्धतीने कष्ट करू शकतो आणि आज आपण विदेशात जाण्याचा विचार करत नाही तेव्हाच्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वामीजींनी अनेकांकडून पैसे कलेक्ट केले आणि स्वामी तिथे गेले आणि त्यांनी तिथं आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरलं कशासाठी माझं रडगणांना मांडण्यासाठी नाही तर संपूर्ण मानव जातीचं दुःख जगाला समजवून सांगण्यासाठी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून स्वामीजींच्या चरित्रामधून आपण शिकलं पाहिजे की स्वतःशी प्रामाणिक कसं राहिलं पाहिजे स्वतः आपण जे संकल्प करतो ते आपण सिद्धीला नेतोत का मी सकाळी उठतो बोलतो आहे आणि मीच उठत नसेल तर मी राष्ट्र कसं काय निर्माण करणार आहे आणि म्हणून मला माझ्यावर नियंत्रण करता आलं पाहिजे माझ्या मनावर मला राज्य करता आलं पाहिजे तरच आपण जगावर राज्य करू शकू अशा पद्धतीचा संकल्प स्वामींनी केला होता आणि म्हणून रामकृष्ण परमहंसाचं जे तत्वज्ञान आहे त्यांनी जे वेदांत मांडलं ते जगापर्यंत पोहोचवण्याचं कार्य स्वामी विवेकानंदांनी केलं अशा महान विभूतीला या युवक दिनाच्या दिवशी विनम्र अभिवादन करतो विद्यार्थी मित्र हे चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा आणि खऱ्या अर्थाने युवक दिन युवकांपर्यंत पोहोचू द्या जय हिंद जय महाराष्ट्र